महात्मा गांधींच्या याच शब्दांनी आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टीची, आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टिकोनाची. चष्म्यांसाठी तब्बल 30 देशांमध्ये प्रसिद्ध असणार एकमेव नाव जीकेबी हायटेक लेन्सेस यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा अंधमुक्तीसाठी आणि मोतीबिंदू मुक्तीसाठी सिंधुदुर्ग लाईव्हचं नवं अभियान. तुमचं विजन आमचं मिशन. या अभियानात अत्याधुनिक यंत्रणा आणि तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत होणार मोफत नेत्र तपासणी, डायबिटीस तपासणी आणि रक्तदाब तपासणी. 9वा कॅम्प 26 जानेवारी देवगड. तसेच विशेष अतिथींच्या उपस्थितीत 30 जानेवारी रोजी होणार भव्य दिव्य असा मेगा आय कॅम्प, जिथं मिळतील मोफत चष्मे आणि मोतीबिंदू ऑपरेशन कार्ड. स्थळ वासुदेवानंद सभागृह हॉटेल आरएसएनच्या मागे कुडाळ. वेळ सकाळी 10 ते 12. ऑफिस संपर्क 023-62-272-191. मोबाईल 99-22-92-81. 94-94-94-01-91. तुमचं विजन आमचं मिशन. भूमिगत वीज वाहिनी शिफ्टिंग विनामोबदला करण्याबाबत वीज वितरण कंपनीने करार करून दिला नाही, त्यामुळे 7 कोटींचा निधी अकर्चित राहिला. सावंतवाडी पालिकेने सुद्धा या योजनेचा निधी अकर्चित ठेवलाय. म्हणजेच खासदार विनायकराव यांच्या निधीचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना वावडे होते का, असं सुशांत नाईंना म्हणायचं होतं का, अशी खोचक टीका नगरसेवक बंडू हरणे यांनी केली आहे. आम्ही 17 एप्रिल मध्ये आलो, आज त्याला जवळजवळ साधारण 18 महिने, सॉरी 1.5 वर्ष झालं असेल, म्हणजे 18 महिने झाले असतील. आम्ही त्याबरोबर बाबू नाईकांसोबतच कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी बैठका MSCBचे अधिकारी मध्ये भगत असतील आणि कोण कार्यकारी अभियंता असतील यांच्याबरोबर घेतल्या. आमचं त्यावर एक मत असं होतं की एक समजून घेणं गरजेचं आहे की त्यांनी 1.5 वर्षात काय केलं नाही ह्या बाबतीत मी बोलत नाही, पण त्यापेक्षा कणकवली शहरातील हे जे रस्त्यांच्या बाजूने भूमिगत वाहिन्या घालणार होते, तर हे रस्ते DP प्लानमध्ये 12 मीटर किंवा काही रस्ते 9 मीटर, काही मीटर 15 मीटर आहेत. आता आज त्या सध्याच्या रस्त्यांची रुंदी सरासरी 5 ते 6 मीटर आहे. भविष्यात कणकवली नगरपंचायतीने कुठची बॉडी असेल, आम्ही असो, पुढे असतील, नवीन पिढी येईल कणकवलीची, ही कुठची बॉडी असेल, तर आज ही भूमिगत वाहिन्या घातल्यानंतर ह्या भूमिगत वाहिन्यांना 17 ते सरासरी 71 मीटरवर कनेक्शन बॉक्स लावावे लागतात. आणि जेव्हा रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न येईल तेव्हा ही बॉक्स आणि ती लाईन रस्त्याला शिफ्ट केली पाहिजे. आज कणकवली नगरपंचायतला रस्त्याच्या बाजूची जागा कणकवली नगरपंचायतच्या ताब्यात नाही, पण भविष्यात जेव्हा रस्ते रुंद करण्याचा प्रश्न येतो, जागा ताब्यात मिळतात, तेव्हा ही लाईन शिफ्ट करावी लागेल. आमचं MSCBला हेच म्हणणं होतं की रेटच्या बाबतीत काही असो जिल्हाधिकारी साहेब ठरवतील संबंधी, तो रेट आम्हाला मान्य आहे, रेटचा प्रश्न नाही, ही चांगली योजना आहे, पण ही शिफ्टिंग जो विषय आहे जेव्हा करायची वेळ येईल तर MSCBने ही विना मोबदला नगरपंचायतीला एकही रुपया खर्च न करता MSCBने आपल्या जबाबदारीने शिफ्ट करून घ्यावी द्यावी, आणि ते सुद्धा एक काही पिरियड नगरपंचायतीने घालून दिला त्यात करून द्यावी. आणि या बाबतीतलं नगरपंचायतचे मुख्य अधिकारी आणि त्यांचे जे अधिकारी आहेत कार्यकर्ते यांचं एक ॲग्रीमेंट करून द्यावं. MSCB बाबू नाईक या दोन्ही बैठकांना उपस्थित होते, MSCBचे अधिकाऱ्यांनी हे केलं नाही. जर हे कदा केलं न करता जर आम्ही लाईन दिली असती, लाईनही झाली असती, पण आज रस्ता रुंद करण्याचा प्रश्न येतो. आज आता साधारण एकच उदाहरण घ्या की कणकवली रेल्वे स्टेशनचा रस्त्याची रुंदीकरण चालू आहे, ही जर आज असती तर ही शिफ्टिंग करायला कमीत कमी 1.5 कोटी आम्हाला आधी द्यावे लागले असते, आणि MSCB ते करू शकलं नाही, बाबू नाईक त्याचा पाठपुरावा करू शकला नाही, आणि म्हणून हा निधी मागे गेला. आता त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या किंवा आमच्या सन्माननीय आमदार यांनी जो राजकीय आकसापोटी जर आम्ही ते केलं नाही, तर एक त्याचबरोबर एक चांगलं उदाहरण घ्या की या जिल्ह्यात सुद्धा सावंतवाडी नगरपंचायत परिषद सुद्धा एक अग्रगण्य नगर परिषद म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर
सन्माननीय माजी पालकमंत्री दीपकबाई केसरकरांची ती नगर परिषद आहे. असं असताना सावंतवाडी नगर परिषदेने सुद्धा याला NOC दिली नाही, हेच म्हणतात. आणि हे समोर आहे, सगळं सत्य समोर आहे. मग असं म्हणायचं का की खासदार राऊतांचा साहेबांचा निधी मंजूर होऊ नये म्हणून पालकमंत्री दीपकबाईंनी ही खेळी खेळली का? जर नितेश राणे साहेब जर राजकीय आकसापोटी ही राजकीय खेळी खेळली तर दीपकबाईंनी सुद्धा सन्माननीय खासदार राऊतांच्या विरोधात ही खेळी खेळली. आता राहिला प्रश्न फॉलोअपचा, ह्याच्यात फॉलोअप महत्वाचा आहे. जर आम्हाला ती NOC अग्रीमेंट झालं असतं तर कणकवलीचं केलं असतं. बाबू नाईकांचा मी पुरावा दाखवतो किती फॉलोअप करतो. हा खासदार निधीतून ट्रॅक्टर खरेदीचा ठराव ह्या नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभा दिनांक 11/8 म्हणजे 11 ऑगस्ट 2017 रोजी पारित झाला. ठराव क्रमांक 150 आणि ह्या ठरावावर सूचक कन्हैया पाडकर आहेत आणि अनुमोदक रुपेश नार्वेकर आहेत. आता 11/8/17 ते 11/8/18 एक वर्ष, त्याच्यानंतर 18/8/19 दोन वर्ष आणि आता जानेवारी हे 4 महिने, ते 4 महिने आणि हे 2 महिने, बरोबर ना? जवळजवळ 2.5 वर्षाचा कालावधी गेला ट्रॅक्टर खरेदीचा ह्या नगरपंचायतीने. हेच सत्यावर होते, ह्यांनी NOC दिली, आम्ही होतो त्यांच्याबरोबर, बरोबर विरोधक म्हणून. तरी ठराव सर्वानुमते मंजूर आहे या ठरावाची प्रत, म्हणजे त्यांच्या सत्ताधाऱ्या नगरसेवकांबरोबर आम्ही सुद्धा विरोधी नगरसेवकांनी खासदार राऊतांच्या निधीतून ट्रॅक्टर घेण्याविषयी दिलं. कोणी ह्याच्यात 4 विरुद्ध 16/11 असं काही नाही. मग 2.5 वर्ष झाले, बाबू नाईकने काय फॉलोअप केला? माझी विनंती आहे की बाबू नाईक हे इमारतीचे व्यावसायिक आहेत, ते नगरपंचायतीत येतात, आपल्या परवानगीबाबत फॉलोअप करतात, तो त्यांनी केलाच पाहिजे, तो त्यांचा व्यवसायाचा भाग आहे. नको ते सोबत जे आहेत त्यांच्यासारखे नको ते उद्योग करून 4 पैसे मिळवण्यापेक्षा बाबू नाईक व्यवसाय करून पैसे मिळतात हा आनंद आहे. पण त्याच फॉलोअपबरोबर तुम्ही सुद्धा एक लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही सुद्धा एक नगरसेवक आहात, तुमच्या खासदारांनी तुमच्यावर विश्वास टाकून निधी दिलाय, त्याचा सुद्धा जर इमारतींच्या परवानगी बरोबर जर फॉलोअप केला असता तर निदान ट्रॅक्टर नाही ट्रॉली तरी निदान आतापर्यंत नगरपंचायतीला 2.5 वर्षात उपलब्ध झाली असत. आणि रेटून बोलायचं आणि आपली अकार्यक्षमताने आपण केलेला फॉलोअपला अपयश आल्यानंतर विरोधकांवर कशी टीका करायची आणि विरोधकांमुळे कसा जो निधी मागे गेला हे दाखवायचं, याबाबत बाबू नाईकांचा हा प्रयत्न होता. मुळात बाबू नाईकांना मी सांगू इच्छितो की त्यांनीच सांगितलेली गोष्ट की बाबू नाईक म्हणताय 14/15 भूमिगत वाहिन्यांसाठी ह्या 4 नगरपंचायत म्हणजे नगरपरिषद आणि कणकवली नगर, मालवत, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि कणकवली ह्यासाठी सन्माननीय खासदार विनायक राऊतांच्या माध्यमातून हा निधी आला. त्याचबरोबर राऊत साहेबांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. पण त्याचबरोबर जेव्हा एवढे खासदार असतील, आमदार असतील, हे जेव्हा नेते आपल्या च्या जिल्ह्यासाठी किंवा विभागासाठी जेव्हा निधी आणतात तेव्हा त्यांच्या बरोबरचे जे प्रमुख कार्यकर्ते असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात त्या पक्षाचे, त्यांनी त्याचा फॉलोअप करून ती योजना मार्गी लावायची असते. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह YouTube चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.